ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चोरीच्या चार मोटरसायकलींसह दोन संशयित ताब्यात, कुरुंदवाड पोलिसांची कारवाई। अब्दुल्ला डेतील कोळी गल्लीतून यामा कंपनीची लाल रंगाची मोटरसायकल क्रमांक MH09F1758 ही राहत्या घरासमोरून सकाळी 6:00 दरम्यान चोरीला गेली। याबाबत कुरुंदवाड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला होता। पोलिसांकडून चोरीच्या मोटरसायकलचा शोध सुरू असताना चोरी करण्याचा धागादोरा सापडला। पोलिसांनी चार मोटरसायकलींसह दोन संशयित चोरट्यांना शितापीने ताब्यात घेतलं। कुरुंदवाड परिसरात वारंवार मोटरसायकली वर्दळीच्या ठिकाणी चोरी होत होत्या, परंतु चोरटा पोलिसांना फसवत होता। कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथक गस्त घालत असताना अब्दुल्ला ठेरवाड रोडवर हेरवाड गावच्या हद्दीत हे दोघे चोरीची यामाहा गाडी फिरवत असल्याचं दिसलं। अजय संजय बोटे वय वर्ष 26 व विधी संघर्षग्रस्त बालक राहणार गणेश नगर गल्ली नंबर 2 इचलकरांची या दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता मोटरसायकली चोरी करत असल्याचं त्यांनी कबुली दिली। संशयितांकडून चार मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे कुरुंदवाड पोलीस ठाण्याकडील नोंदीत चार गुन्ह्याची उकल झाली आहे। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल चव्हाण, पोलीस हवालदार विवेक कराडे, पोलीस हवालदार बाळासो कोळी, पोलीस नाईक संतोष साबळे, पोलीस नाईक अरुण नागरगोजे, पोलीस नाईक राजेंद्र साणप, पोलीस अंबलदार सागर खाडे, पोलीस अंबलदार शिरीष कांबळे, पोलीस अंबलदार सद्दाम शेख, पोलीस अंबलदार फारूक जमादार यांनी केली आहे। महानकरी न्यूज साठी संजू गायकवाड, कुरुंदवाड़।